नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाइन्स वर। मंदिराची सुद्धा दारे उघडा, पुणे शहर मनसेची मागणी। कोरोनाच्या लढ्यात परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचं प्रतिपादन। पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत 2 दिवसात निर्णय घेणार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती। आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची घोषणा। राज्यात सर्वच गोष्टी चालू होत आहेत, किंबहुना दारूची दुकाने जर रांगा लावून सुरू झालीत तर मग मंदिरे बंद का, मंदिराची सुद्धा दारे उघडा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सरकारकडे केली आहे। महाराष्ट्रात सध्या सगळ्याच गोष्टींना सुरुवात झाली आहे, सगळ्या प्रकारची दुकाने चालू झाली आहेत। घरातून बाहेर पडलो तर रस्त्यावर गर्दी दिसते। मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मंडळींसाठी गाड्याही सुरू झाल्या, ऑनलाईन सगळ्या गोष्टीही मिळू लागल्या आहेत। दारूची दुकाने तर 2-5 किलोमीटरच्या रांगा लावून सुरू आहेत आणि सुव्यवस्थेसाठी प्रत्येक दुकानाबाहेर 5-5 पोलीस रांगा लावताना दिसत आहेत। असं सगळं सुखदायक चित्र दिसत असताना आणि या सगळ्या सुरू असणाऱ्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रसार होत नसताना आणि बऱ्यापैकी जनताच कोरोना प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेत असताना योग्य त्या नियमाती घालून देत राज्यातील मंदिरे देखील मुक्त केली पाहिजेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे। या सगळ्या शहरातली मंदिरं तुम्ही खुले करा, देव मोकळे करा, अशी एक मागणी केलेली आहे। ही मागणी एकंदर महाराष्ट्रामधले शहरं ज्या पद्धतीने सरकार मोकळी करतं आहे, ज्या पद्धतीने रस्त्यांवरती गर्दी आहे, ज्या पद्धतीने सगळेच व्यवसाय सुरू झालेले आहेत, ज्या पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर रस्त्यांवरती असणाऱ्या दारूच्या दुकानांमधल्या रांगा आता त्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्यात, पण प्रचंड मोठ्या संख्येने लागत असलेल्या रांगा आणि या रांगांचं नियमन करण्यासाठी तैनात असलेले पोलीस, या सगळ्याच्या माध्यमातून जे काही आत्ता महाराष्ट्रात घडतं आहे त्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटतं की सरकारचा समज असा असेल की आता कोरोना ह्या सगळ्या ह्याच्यातनं फैलावणार नाही आहे, तर त्याच पार्श्वभूमीवरती देवांना खुलं करण्याच्या मागणीत गैर काहीच असू शकत नाही। देवळं पण खुलीच केली पाहिजेत। या देवळांमधनं जाणारा सुद्धा नागरिक हा आता करोनाच्या बाबतीत जागरूक झालेला आहे, तो त्याच्या त्याच्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही पोलिसांना त्या दारूच्या दुकानाच्या बाहेर उभं करून दारुड्यांना लाईनी लावायला लागतात, तर त्या पोलिसाला सुद्धा भाविकांच्या रांगा लावण्याच्या मागचं खूप मोठं आत्मिक समाधान मिळेल। तर सरकारने या सगळ्याचा उपासात्मक भाग सोडून द्या, पण सरकारने या सगळ्याचा विचार केला पाहिजे। जर इतर सगळ्या गोष्टी चालू शकतात तर देवळंच बंद का? देवळी खुली केली पाहिजे। त्याला अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्याच्या ह्याच्यावरती मी खरं आत्ता जाणार नाही, पण मला असं वाटतं त्या त्या धर्मीयांची जी कोणी प्रतिनिधित्व करतात त्यांनी या सगळ्या गोष्टीच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघून त्या त्या समाजाला योग्य पद्धतीच्या सूचना देत, आणि करोना एक जे काही संकट आहे त्या संकटाला आपण काय पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, तर त्या सगळ्या उपाययोजना करून त्या त्या धर्मीयांची धार्मिक स्थळं खुली करायला आमचा काही विरोध नाही आहे। पण आमचं म्हणणं आत्ता असं आहे की कोणत्याही मंदिरामध्ये एकाच वेळेला एका ठराविक वेळेसाठी प्रचंड मोठी गर्दी होत नाही। ती येणारी जाणारी जी काय मंडळी असतात ती कधीही दर्शन घेतात, दर्शन घेऊन बाहेर पडू शकतात। अगदी दर्शन घेण्यासाठी देवळातच जायला पाहिजे असं काही नाही, बाहेरनं दर्शन घ्यावं त्यांनी, पण मंदिरांचे दरवाजे आता खुले करावेत। तुम्ही सगळ्याच गोष्टी उघड्या केल्यात, म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या ह्या क्षणाला कुठली गोष्ट मिळत नाही असं जर आपण यादी करायची झाली तर प्रत्येक गोष्टीची दुकानं आत्ता उघडीत, मग सगळी दुकानं तुम्हाला चालतात, सगळे व्यवसाय तुम्हाला चालतात, मग मंदिरं का नको? मग तुम्ही आमच्या देवाला का बंद केलं? तुम्ही मुघल आहात का? मुघल काळात हे व्हायचं, बाकी सगळं खुलं आहे, मंदिरच बंद आहे, मग अजून तुम्ही मुघल काळातच आहे का? म्हणजे कोणताही देश हा फक्त अर्थव्यवस्था या एका विषयावर चालत नाही। दारूच्या माध्यमातनं होणारं अर्थकारण हा एक वेगळा भाग जर धरला
तर त्या भागाशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमची मागणी एकदम साधी, ती मागणी अशी आहे की तुम्ही जर इतर सगळ्या गोष्टी चालू केल्या असतील तर तुम्ही आमची देवळं बंद करू नका. मग ती देवळंसुद्धा सुरू केली पाहिजेत. आणि बऱ्याच वेळेला मग असं होतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीला इशारे का देता, पण मग तुम्ही सगळं सुरू करणार असाल आणि देवळं बंद ठेवणार असाल तर मग कदाचित मनसेला त्या पद्धतीने उतरावं लागेल, देवळं सुरू करावे लागतील, देवळात महाआरत्या करायला लागतील. मग ह्याची पण सरकारने नोंद घेतली पाहिजे. आता खरं तर मी पत्र दिल्यानंतर मला मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लगेच दुसरा मेल आलेला आहे की आम्ही या सगळ्याच्या संदर्भात गृह खात्याला सूचना देतो आहे आणि त्या पद्धतीने कारवाई करतो आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्याकडं शासनाने वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. मुळात करोनाकडच्या विरोधात लढताना इतर सगळ्या गोष्टींवरती जे लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते लक्ष केंद्रित न करता सरकार खूप चुकीच्या दिशेने बऱ्याचशा गोष्टी करते. एका अर्थाने जर आता विषयांतर होईल, पण पुणे शहर ज्या पद्धतीने बंद केलं आहे ते बंद करणं बघितलं तर सर्वसामान्य माणूस म्हणून ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला मला असा प्रश्न पडतो की अशा पद्धतीने माणसामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचे गट तयार करताय का? त्यांच्यासाठी वेगळा गट, पत्रे मारून काय साधणार आहे तुम्ही? नुसते पत्रे मारताय, तुम्ही वैद्यकीय सुविधा देताय का? तुम्ही त्याचे टेस्टिंग करताय का? तुम्ही त्यांना इतर सुविधा देऊ शकताय का? म्हणजे तुम्ही माणूस म्हणून एकमेकाला भेटायचं नाही, असं कसं होईल? तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. कोरोना मुक्तीच्या लढ्यात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णालयातील परिचारिका जोखीम पत्करून चांगली आरोग्य सेवा देत आहेत. या सर्वच परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी काढलेत. बीजे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सभागृहात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन व फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून डॉक्टर म्हैसेकर यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉक्टर कार्यकर्ते, अधीक्षक डॉक्टर अजय तावरे व उपअधीक्षक डॉक्टर बीजे जाधव, आदी सेविका डॉक्टर जयश्री कोटके आदी उपस्थित होते. यावेळी आदी सेविका डॉक्टर जयश्री कोटके यांनी उपस्थित परिचारिक व परिचारिकांना आरोग्य सेवेची शपथ दिली. डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, रुग्णालयामध्ये परिचारिका आपल्या कुटुंबाची काळजी न करता अपुऱ्या मनुष्यबाळात सुद्धा दिवस रात्र तत्परतेने चांगली सेवा देऊन आरोग्य सेवेचा दर्जा उंचवत आहेत. कोरोना मुक्तीच्या या लढ्यात त्यांचे योगदान महत्वाचे असून आरोग्य सेवेमधील परिचारिका एक महत्वाचा घटक आहेत. परिचारिकांनी त्यांच्या या अखंड आरोग्य सेवेतून मानवतेचे दर्शन घडवले आहे. तसेच परिचारिकांबरोबर परिचारकही अहोरात्र सेवा देत आहेत. जगावर कोरोनाचे संकट असताना असंख्य परिचारिका व परिचारक बंधू रुग्णांसाठी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. कोरोना मुक्तीच्या लढ्यातील परिचारक बंधू आणि भगिनींचे हे योगदान कोणीही विसरू शकणार नाही अशा शब्दात जागतिक परिचारिका दिनाच्या गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व आभार मानले. अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे म्हणाले, परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्वाचा घटक असून सध्याच्या कोरोना मुक्तीच्या लढ्यात त्या उत्कृष्टरित्या आपली सेवा बजावत आहेत. त्यांच्या सेवेला मी सलाम करतो अशा शब्दात त्यांनी सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. देहू आळंदी पालखी सोहळ्याचे नियोजन स्वरूप कसे असेल याबाबत येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगबाबत शासनाची नियमावली,
टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळात संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळ्याचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे याबाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल। शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले। देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित राहावी यासाठी तसेच या सोहळ्यासाठी गरजेच्या आवश्यक त्या सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत। आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळ्याची परंपरा कायम ठेवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टन्सिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली। तसेच संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 114व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली आहे। प्राध्यापक जोशी म्हणाले, प्रतिवर्षी 26 आणि 27 मे रोजी परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। 26 मे रोजी विशेष ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, तर 27 मे रोजी मसापा जीवनगौरव डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार आणि मसापा उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केले जातात। हे दोन्ही कार्यक्रम लेखकांबरोबरच साहित्य रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे। या वर्षीच्या वर्धापन दिन समारंभाची तयारी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्साहात सुरू होते। परिषदेने दिलेले निमंत्रण स्वीकारून प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अशोक वाजपेयी यांनी 114व्या वर्धापन दिन समारंभात पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केले होते। पण सद्यस्थितीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे। कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत परिषदेतर्फे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही। तसेच परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह इतर संस्थांनाही कार्यक्रमासाठी देण्यात येणार नाही। कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाचे सर्व क्षेत्रावर दुर्गमी परिणाम होणार आहेत। सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद असणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातली आद्य साहित्य संस्था आहे आणि गेली 114 वर्ष मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे। साहित्य परिषदेचा वर्धापन दिन प्रतिवर्षी 26 आणि 27 मेला मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो। यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती वर्धापन दिनाचे सगळे कार्यक्रम परिषदेने रद्द केलेले आहेत आणि हा विषाणू संसर्ग कमी होईपर्यंत अन्य कुठल्याही साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन हे परिषदेतर्फे केलं जाणार नाही। प्रथम माणूस टिकणं खूप महत्त्वाचं आहे, कला साहित्य संस्कृती या गोष्टी नंतर येतात, त्यामुळं असा निर्णय साहित्य परिषदेने घेतलेला आहे। धन्यवाद। आता वेळ झाली छोट्या विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज। सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता। पन, पन। सात चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी, इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ। बूंद बूंद में सच्चाई। पुण्याहून छत्तीसगड येथे पायी निघालेल्या मजुरांच्या मदतीला पुणे शहर भाजपचे कार्यकर्ते धावून आलेत। या मजुरांना 2 बसमधून छत्तीसगडला पाठवण्यात आलंय। लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेले छत्तीसगडचे 60 ते 70 मजूर पुण्याच्या बाणेर भागातून पायी छत्तीसगडला निघाले होते। या मजुरांना येरवड्यात भाजपचे शहराध्यक्ष आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेल्या 2-3 दिवसांपासून खाण्यापिण्याची राहण्याची सोय केली होती। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या मजुरांना 2 बसमधून छत्तीसगडला रवाना करण्यात आले। आपण पाहतो की या लॉकडाऊनच्या सगळ्या काळामध्ये पुण्यामध्ये या राज्य परराज्यातून परजिल्ह्यातून अनेक शेकडो मजूर, हजारोंच्या संख्येने मजूर या ठिकाणी पुणे शहरामध्ये आज राहत होते, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना आता आपल्या गावाला जायची जी ओढ निर्माण झाली, त्याच्यातनं अनेक ठिकाणी लोक पायी
हजारो शेकडो किलोमीटर पायी जाण्याच्या याच्यामध्ये प्रवास करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून परवा दिवशी संध्याकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा एक फोन आला. त्यांनी सांगितलं की छत्तीसगडला जाणारी साधारणतः 60 ते 65 लोकं जी आहेत ती पायी निघाली आहेत पुण्यावरून छत्तीसगडला जायला, आणि आपण ताबडतोब त्या ठिकाणी त्यांना मदत करावी, त्यांना काही वाहनं उपलब्ध करून द्यावी, त्यांची काळजी घ्यावी. म्हणून या ठिकाणी काही गरोदर महिला लहान मुलं अशी जवळपास 60-70 किलोमीटर पायी प्रवास केलेली ही मंडळी आज येरवड्यामध्ये 2 दिवस त्यांची व्यवस्था या भागातल्या आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आणि पोलीस परमिशन घेऊन त्यांच्या आरोग्य तपासण्या करून आज 2 बसच्या माध्यमातून ही लोकं त्यांच्या गावी रवाना होत आहेत. आणि या ठिकाणचे आमचे अनेक कार्यकर्ते असेल, आमचे भाजपचे शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक आहेत, आमचे माजी उपमहापौर सिद्धार्थ देंडे आहेत, या भागातले आमचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत, शेख साहेब आहेत, आमचे नगरसेवक राहुल भंडारे आहेत, धनंजय जाधव असतील, संतोष राजपूर आहे, अनेक कार्यकर्ते या भागातले, विलास गायकवाड, सायमन फ्रान्सिस आणि युसुफ शेफ, या सगळ्या मंडळींनी त्यांना खूप मदत केली, इथं राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. आणि आज या सगळ्या याच्यामध्ये आनंदाने ही मंडळी आपल्या गावाला आज बसमध्ये जाणार आहेत, त्यामुळे आमच्या ध्यान निश्चितपणे एक समाधानाचा क्षण आहे. आज पुणे शहरामध्ये महापालिका असेल, राज्य सरकार असेल अथवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत असताना याच्यामध्ये आमचे शहराध्यक्ष याच्यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील की याच्यामध्ये पुण्यातनं परगावी परराज्यात जाणाऱ्या हजारोंच्या संख्येनं आज नागरिक दिसत आहेत. या सगळ्यांच्या संदर्भामध्ये पोलिसांच्या माध्यमातनं तेलंगणा असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान असेल, आज ही जाणारी छत्तीसगडची माणसं असतील, त्याच्यामध्ये ठिकठिकाणी त्या त्या स्थानिक पातळीवरती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज ती व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आज उभी केली आहे. आमचे राज्याचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक असतील, आज या लोकांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या लोकांसाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने आज काम करतोय आणि त्यासुद्धा एक वेगळी व्यवस्था आमची लागली. हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी आणि नागरिकांनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केलं आहे. हलाल या अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैद्य, मूलतः मांसाच्या संदर्भातील हलालची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल अशा अनेक गोष्टीत केली जाऊ लागली आहे. त्यासाठी खासगी इस्लामी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले गेले आहे. निधर्मी भारतात सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का? भारतात मुसलमानांची लोकसंख्या केवळ 15% असताना उर्वरित 85% हिंदूंवर हलाल प्रमाणपत्र का लादले जात आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न केंद्र शासन आणि राज्य शासन यांना न मिळता काही इस्लामिक संघटनांना मिळत आहे. हे प्रमाणपत्र देणाऱ्या संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांध्यांना सोडवण्यासाठी न्यायालयीन सहाय्य करत आहेत, तसेच केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत. निधर्मी भारतात अशी धर्मांधारित समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने हलाल प्रमाणीकरण पद्धत तात्काळ बंद करावी अशी मागणी हिंदू जनजागरण समितीने केली आहे. भारत सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण तसेच अनेक राज्यात अन्न आणि औषध प्रशासन हा विभाग असताना हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक इस्लामी संस्थांची आवश्यकताच काय आहे? प्रत्येक व्यापाऱ्याकडून या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम 21,500 रुपये आणि प्रतिवर्षी नोंदणीकरणासाठी 15,000 रुपये घेतले जातात. यातून निर्माण झालेली ही समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे आवश्यक आहे अशी हिंदू जनजागरण समितीची भूमिका आहे असं हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आपला संपूर्ण देश कोरोना सारख्या एका महामारीशी लढत आहे. आपण पाहतो आहोत की गेल्या अनेक काळापासून भारतामधले उद्योगधंदे बंद आहेत, सरकारच्या विविध योजना बंद आहेत, सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की याचा सगळ्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतात जो स्वतःला सेक्युलर आहे असं सांगतो ह्या देशामध्ये इस्लामवरती आधारित एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था अर्थात हलाल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय हे नेमकी हलाल अर्थव्यवस्था? तर मुस्लिम धर्मानुसार त्यांना ज्या पद्धतीचं भोजन सांगितलेलं आहे ते खाण्यासाठी ते जेवण उर्वरित सगळ्या समाजाला देण्याची जबरदस्ती केली जाते आहे. आज भारतामध्ये 15% मुसलमान आहेत परंतु त्यांना हलाल हवं आहे
म्हणून भारतामध्ये एअर इंडिया, IRCTC, भारतातलं पर्यटन महामंडळ अशा प्रकारच्या विविध सरकारी संस्था, मॅकडोनाल्ड्स त्याच्याबरोबर डॉमिनोज अशा खासगी संस्था केवळ हलाल भोजन देत आहेत। हा भारतामध्ये राहणाऱ्या उर्वरित हिंदू समाजाचा अपमान आहे। आज भारतामध्ये FSSAI, FDA यासारख्या सरकारी संस्था असताना भारत सरकार हलाल अर्थव्यवस्थेला का सहाय्य करत आहे? यासाठी हलाल सर्टिफिकेट घेण्याची सक्ती केली जात आहे। यासाठी हलाल सर्टिफिकेट घेण्याची सक्ती केली जात आहे। इतकंच नव्हे तर हे हलाल सर्टिफिकेट खासगी मुस्लिम संस्थांकडून घ्यावं लागत आहे आणि या संस्था यासाठी 21,500 रुपये प्रतिवर्ष त्यासाठीची फी आकारत आहेत। सेक्युलरिझमच्या नावाने हा होणारा पराभव आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून अशा प्रकारची समांतर अर्थव्यवस्था आज भारतामध्ये निर्माण होऊन चालणार नाही, याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड प्रमाणात धोका आहे। ज्या संस्था ह्या हलाल सर्टिफिकेट देत आहेत त्याच संस्था आतंकवाद्यांचे खटले चालवत आहेत, त्याच संस्था CAA सारख्या भारत सरकारने केलेल्या कायद्याला विरोध करत आहेत। म्हणजे हा पैसा नेमका कुठे वापरला जातो यासंदर्भात देखील चौकशी केली पाहिजे आणि म्हणून आमचं भारत सरकारकडे अशा प्रकारची मागणी आहे, विनम्र आव्हान आहे की भारतामध्ये दोन समांतर अर्थव्यवस्था चालू देऊ नये। ज्याप्रमाणे भारतात विद्यमान सरकारने इस्लामिक बँकेला मनाई केली तशाच प्रकारे हलाल सर्टिफिकेटला भारतामध्ये बंदी केली पाहिजे। शासनाचं जे सर्टिफिकेट आहे FSSAI, तर ह्या सर्टिफिकेटच्या आधारे भारतामध्ये कारभार चालला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची समांतर अर्थव्यवस्था होता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। शुक्रारपेठेतील पंचवटी हाईट्स या सोसायटीतील सर्व रहिवाशांनी मिळून एक व्हिडिओ केला आहे आणि त्यातून कोरोनाबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला आहे। कल्पना गुंदेजे यांची संकल्पना असलेल्या या व्हिडिओचं संकलन अनुष्का गुंदेजे यांनी केलं आहे। जब अंधेरे में हमने उम्मीद की लौ जलाना सीखा है, रफ्तार से आगे बढ़कर अपनों को जिताना सीखा है, तो अब थम कर भी एक दूसरे के संग हर जंग जीतेंगे हम। भारत की हर बेटी है, भारत की आंखों का।
मंदिराची सुद्धा दारे उघडा, पुणे शहर मनसेची मागणी। कोरोनाच्या लढ्यात परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचं प्रतिपादन। पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत 2 दिवसात निर्णय घेणार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती। आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची घोषणा। याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। पाहत राहा पुणे दर्पण न्यूज। नमस्कार।